मानवता सेवा प्रतिष्ठान व अपंग क्रांती संघटना यांच्या संयुक्त विद्यमाने वृक्षरोपण कार्यक्रमाचे आयोजन कामोठे येथे शुक्रवारी करण्यात आले होते. या कार्यक्रमाचे रयतचे मॅनेजिंग काउन्सिल सदस्य लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या हस्ते उद्घाटन झाले असून त्यांच्या हस्ते रयत शिक्षण संस्थेच्या न्यू इंग्लिश स्कूलच्या आवारामध्ये वृक्षरोपण करण्यात आले. यावेळी लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी मानवता सेवा प्रतिष्ठान व अपंग क्रांती संघटनेच्या माध्यमातून चांगले काम सुरू असून तुमची जिद्द अशीच कायम ठेवा असे प्रतिपादन केले. खरं पाहायला गेलं तर अतिशय म्हणजे कष्टाचं काम आहे. अपंग म्हटल्यानंतर आपण आता पाहतो, कुणाला चालता येत नाही, कुणाला उभं राहता येत नाही, कुणाला डोळ्यानं अधू आहेत, आणि अशा हे सर्व जर थोडंसं शारीरिकदृष्ट्या त्यांच्यामध्ये अपंग असलं, दिव्यांग जरी ते असले, मोदी साहेबांनी त्यांना दिव्यांग असं नाव दिलेलं आहे, तर हे दिव्यांग जरी असले तरी देखील त्यांची उमेद फार मोठी आहे, इच्छाशक्ती मोठी आहे, आणि जे काम सुदृढ शरीराचा माणूस करू शकत नाही तशा प्रकारचं काम करण्याची जिद्द त्यांची जी आहे, आणि त्यामुळंच ते केवळ ही अशी चांगली कामं करू शकतात. या संघटनेचं काम अतिशय चांगलं चाललेलं आहे. गोरगरिबांना दीनदुबळ्याला भक्तीचा हात देण्याकरता विजय पाटील सर आणि त्यांचे सर्व सहकारी जे काम करतात, त्यामुळं माझ्याकडं कधी ते आले तर मलाही वाटतं अरे हे लोक इतक्या उत्साहानं काम करतात तर आपणसुद्धा त्याला कुठेतरी हातभार लावा. आमचा हातभार काय मोठा नसतो, फार किरकोळ असतो, पण तो एक उमेद तुमची जी आहे त्याला प्रोत्साहित करण्याच्या दृष्टीनं म्हणून आम्ही काहीतरी थोडं बहुत करत असतो, आणि त्या दृष्टीनं हे काम तुमचं जे आहे त्याला मी ताबडतोब हो म्हटलं. खरं तर मला आता साताऱ्याला जायचं आहे, पण तरी देखील घातले तर तुम्ही टाईम आता काढूनशी आपण म्हटलं जायला पाहिजे, कारण तुम्ही इतक्या जिद्दीनं हे काम करताय आणि ही जिद्द तुमची अशीच कायम ठेवा. शेवटी माणूस काम किती करेल कसं करेल आपल्या शेवटीच्या जिद्दीवर अवलंबून आहे. तुमचं कर्तृत्व, तुम्हाला इच्छाशक्ती जितकी महत्त्वाची आहे ती इच्छाशक्ती असेल तरच होणार आहे, नाहीतर किती धडधडून अंथरुणात पडून जातो, लोळत बसतो, त्याचा काही फायदा नसतो. आणि मग तुमचं सर्वांचं मनापासून अभिनंदन करतो आणि छान चांगला कार्यक्रम आयोजित केल्याबद्दल तुम्हाला धन्यवाद देतो, आणि या कार्यक्रमात आपण एक झाडं लावून इथे कार्यक्रम साजरा करूया. या कार्यक्रमाला न्यू इंग्लिश स्कूलचे व्हाईस चेअरमन सुधाकर पाटील, मानवता सेवा प्रतिष्ठान व अपंग क्रांती संघटनेचे संस्थापक अध्यक्ष बी जी पाटील, कार्यकारी अध्यक्ष किशोर पाटील, निवृत्त प्राध्यापक राजाराम पाटील, पनवेल मंडळ अधिकारी संतोष पाटील, जिल्हा महिला सदस्य श्रद्धा पाटील, लीना चिंबुळकर, रायगड जिल्हाध्यक्ष विलास फडके, उपाध्यक्ष बाराम रोडपालकर, सचिव राजाराम गोरे, विनोद देवकर, दत्तात्रय पाटील, अतुल रायबोले, रोशन एंजल, अनिल गोवारी, कुलदीप तांबे, उज्ज्वला नलावडे, विलास ठाकूर, प्रसिद्धी प्रमुख रवींद्र राठोड, महिला संघटक अनिता मसुंदे, सल्लागार सुरेश वाशीकर, संदेश दलाल उषा आहिरे, कवी पाटील, खगेश्वर मोहंती यांच्यासह मान्यवर उपस्थित होते. मानवता सेवा प्रतिष्ठान व अपंग क्रांती संघटना या दोघांच्या विद्यमाने हा जो वृक्षारोपणाचा कार्यक्रम मेंगवी स्कूल कामोठे येथे होत आहे तो दोघांच्या विद्यमाने होत आहे, आणि दोन्ही संस्था मानवता सेवा प्रतिष्ठान ही धर्मदाय संस्था आहे आणि अपंग क्रांती संघटना ही अपंगांच्या हितासाठी लढणारी, संघर्ष करणारी किंवा शासकीय योजनांचा पाठपुरावा करणारी ही संघटना आहे. ह्या दोन्ही संस्थांच्या मार्फत हा कार्यक्रम साजरा होत आहे आणि आमच्या नेहमीचे आमचे हितचिंतक असणारे माजी खासदार साहेब आणि अपंगांचे हितचिंतक कोरोनाच्या संपूर्ण कालखंडात ठाकूर साहेबांनी अपंगांना आर्थिक हात मदतीचा हात दिलेला आहे पुरेपूर, आणि आम्हाला सर्वांना ते आमचे हितचिंतक वाटतात, आश्रयदाते वाटतात, आणि त्यांच्या हस्तेच हा कार्यक्रम हवा असं आमची सर्वांची इच्छा होती. ठाकूर साहेबांनी वेळ नसतानासुद्धा आज वेळ काढून ते आलेले आहेत. खरं तर मला वाईट वाटलं नंतर की तरी इतका ॲडजस्टमेंट करावे लागते म्हणून, तरीसुद्धा साहेब तुम्ही आलात त्याबद्दल धन्यवाद, आणि अशाच प्रकारे तुमच्या सहकार्याची, तुमच्या आशीर्वादाची, मदतीची आम्हाला अपेक्षा आहे. हे 2016 जे आमचं काम चालू आहे, अनेक अडचणी येत असतात, अनेक अडचणी म्हणजे राजकीय क्षेत्रातल्या तर कोणत्या आहेत, आम्ही साहेबांसमोर गेलो म्हणजे आमदार साहेबांसमोर गेलो किंवा आपल्या माजी खासदार साहेबांकडे गेलो तरी आम्हाला आशेचं किरण त्यांच्याकडेच मिळतं आणि एक कोणत्या ना कोणत्या पद्धतीचं मार्गदर्शन हे 100% आम्हाला तिथे मिळतं. आणि आमचा जो आता हे कोरोनाच्या परिस्थितीमध्ये आम्हाला जर कोणी सहकार्य केलं असेल तर ते म्हणजे आमचे लोकनेते मान्य माजी खासदार रामशेठ ठाकूर साहेबांच्या माध्यमातून आम्हाला ह्या संपूर्ण दिव्यांगांना आर्थिक घटकातल्या
वंचितांना संपूर्ण मदतीचा हात हा साहेबांनी केलेला आहे आणि साहेबांचे आम्ही नेहमीच ऋणी राहणार आहोत. साहेबांनी आम्हाला नेहमी असंच सहकार्य करावं आणि आमचा जो संघर्ष आहे हा संघर्ष हा हित अपंगांचं हित ज्याच्यातून मिळणार आहे त्याच माध्यमातून हे आमची अपंग क्रांती संघटना ही काम करणार आहे. पनवेल आणि नवी मुंबईच्या ताज्या घडामोडींसाठी मल्हार टीव्ही न्यूज सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबून रहा अपडेट.